आज हमारे देश में दिन बे दिन महिलाओं की संख्या कम हो रही है। बहुत सी महिलाएं समुदाय के और मानसिक दबाव के कारण अपने आप को खत्म कर देती है, मगर अब महिलाएं सक्षम हो रही है। वैसी ही एक महिला है आशा कुंभरकर। चलिए आज जानते हैं इनके जिंदगी के बारे में। 7व्या महिन्यामध्ये मी आईकडे गेलं ट्रीटमेंटसाठी, की ट्रीटमेंटसाठी गेले मग सरकारी हॉस्पिटलला। आई वडिलांची परिस्थिती नाजूक असल्या कारणामुळे काय आम्ही मोठ्या हॉस्पिटलला गेलो नाहीत, तर सरकारी हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर ना तिथं बाकीचे काही तपास नाही केलं। रिपोर्टसाठी आम्ही रिपोर्ट न्यायला गेलो, तर त्यानंतर ना त्यांनी आम्हाला विश्वासामध्ये घेतलं की तुमचा रिपोर्ट आशाने असा आला, तर आमच्या वहिनींनाही सांगितलं म्हणजे की तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे। तर म्हणजे खूप मी इतकी टेन्शनमध्ये होते ना की मला अक्षरशः काय करावं किंवा कसं करावं हे काही समजत नव्हतं। पण कसं थोडंसं टेन्शनमध्ये की माझा हा रिपोर्ट जर असा आला आहे तर मी म्हणलं आपल्या जीवनात जगूनही काय म्हणजे असं उपयोगच नाही, त्यापेक्षा कसं की जीवन असं आपलं संपवलं तर खूप चांगलं होईल नाही का। म्हणजे एवढं मी इतकं मला टेन्शन आलं होतं की नक्की काय करावं, पण त्यातून कसं थोडंफार नंतर ना जरा थोडीफार रिलॅक्स झाले की आज काहीतरी आपल्याला केलं पाहिजे तर आपण आपल्या मुलांना सांभाळू शकतो म्हणजे थोडक्यात। तर एवढं मी डिसिजन घेतलं की आपल्याला आज नोकरीच करायची म्हणून, छोटी मोठी कवाय ना, पण कसं की 12 महिने आपल्याला थोड्या पैशात कवाय ना, पण काम लागलं पाहिजे त्या परिस्थितीत। संदेश म्हणजे कसं आहे की जर जास्तीत जास्त जर त्या महिलेचा रिपोर्ट जर आला, ती जर खचलेली दिसली, तर मी काय करते की माझा रिपोर्ट आहे हे बघा, मी काय म्हणते आपण न धैर्य खचता की चांगल्या प्रकारे तुम्हाला 2 मुलं आहेत किंवा मला 2 मुलं आहेत, की जे आपलं काही स्वप्न आहे ते आपण कसं, जर जे जनरल आहे किंवा ज्यांना काहीच आजार नाही आहे त्या माणसाला माहिती आहे का आपलं आयुष्य किती दिवसांचं आहे, आपल्याला फक्त आजार आहे म्हणून त्या आजाराचा आपण न भीती घेता किंवा न खचता आपण कसं उभं राहिलं पाहिजे किंवा आपल्या मुलांसाठी आपण काय केलं पाहिजे, जे काय अशी काय स्वप्न काय मोठ्यांनीच बघायची असतात का, त्या लहानांनी का गरिबांनी का हे बघायचे नसतात स्वप्न, नाहीतर आम्ही आमची प्रतिकार शक्ती सांभाळून किंवा त्या आजाराची न भीती घेता आम्ही असं ठरवू की आम्हाला कुठल्याच प्रकारे आजार नाही आहे असं आम्ही हिंमत धरू आणि मुलांसाठी काहीतरी करू शकतो। महाराष्ट्र राज्य के वनपुरी गांव से इंडिया अनहर्ड के लिए।